शिवनगांव परिसर में कचरा जलाने का मामला सामने आया है, जिसे चिचभवन परिसर में रहने वाले लोग परेशान हैं, साथ ही उनके स्वास्थ्य पर भी विपरीत परिणाम हो रहा है। दीपावली से चिचभवन परिसर में रहने वाले लोग एक धुएं से परेशान है। इस धुएं से लोगों के स्वास्थ्य पर भी परिणाम हो रहा है, ये कहां से आता है ये समझ नहीं पा रहे थे। आखिरकार युवक कांग्रेस के कुछ कार्यकर्ताओं ने इस समस्या को गंभीरता से लिया और छानबीन की तो पता चला कि शिवनगांव परिसर के खाली जगह पर कचरा जमा कर उसे जलाया गया है। ये कचरा इतनी बड़ी संख्या में है जिसका धुआं चिचभवन परिसर तक जा रहा है। कार्यकर्ताओं का कहना है कि कुछ दिनों से परिसर के लोगों को सांस लेने में तकलीफ हो रही थी, जिसकी शिकायत करने पर ये जांच की गई। कार्यकर्ताओं का कहना है कि ये पूरा कचरा ज्यादातर अस्पताल का वेस्ट कचरा है, इस बात की शिकायत वे मनपा में करने वाले हैं। उनकी मांग है कि ये कचरा जल्द से जल्द यहाँ से हटाया जाए। नमस्कार सर, मी चिचभवन युवक काँग्रेसचा महासचिव आहे। माझे राहणं चिचभवनमध्ये आहे, आम्ही पूर्ण टीम चिचभवनशी आहे। आम्हाला दिवाळी अगोदर असंच प्रदूषण कंटिन्यू येत होतं, त्यानंतर आम्हाला हे कळलं की हे कशाचं आहे बा, आणि खूप लोकांच्या कंप्लेंट आल्या आमच्याकडे, जसे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्या की आम्हाला ह्या धुव्यापाई श्वास घ्यायला परेशान, आम्हाला तर पहिलं धुवाळ वाटलं हे, पण धीरे धीरे प्रदूषणमध्ये इतकं हानिकारक होत गेलं की लोकांना याची परेशानी व्हायला लागली। आम्ही लगेच सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या टीमनी आम्ही एक सर्वे करण्याचा प्लॅन केला आणि आज आम्ही तो प्लॅन सक्सेस केला। आम्ही पूर्ण घुमलो आणि नंतर आम्हाला 2 तास घुमल्यानंतर इथे माहिती पडलं की इथे घाणेरडा कचरा टाकतो, हा कचरा कोण टाकतो, कशासाठी टाकतो आम्हाला काही माहिती नाही, पण हा कचरा जेव्हा जाळते आणि जाळतून त्याच्यामुळे जे काही वाफ निघते आणि जे काही प्रदूषण खराब होऊन राहिलं त्याच्यामुळे लोकांना श्वास घ्यायला परेशानी होत आहे। माझ्याकडे युवक काँग्रेसच्या महासचिव ह्या नात्यानं काही लोकांनी आम्हाला चिचभवनच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी कंप्लेंट केल्या की हा धुवा कशाचा आहे, आम्हाला प्रॉब्लेम होऊन राहिला, पण आम्ही 10-15 दिवसाचा सर्वे करून आलो पण आम्हाला भेटत नव्हता। हा धुवा इतका हानिकारक आहे सर की वयाच्या 50 वयावरचे जे काही व्यक्ती आहेत त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो। मलासुद्धा, मी माझ्या पत्नीसोबत घुमायला गेलो तेव्हा माझ्या एक दिवस पत्नीला श्वास घ्यायला परेशानी झाली, सहज असं वाटलं की मला हानिकारक नसेल, पण नंतर मला सुद्धा कळलं, आता तुम्ही सुद्धा बघितलं सर, इतका घाणेरडा कचरा आहे तो हॉस्पिटलचा, इतकी गंदगी आहे आणि तो कचरा जाळल्यानंतर पूर्ण परिसरामध्ये प्रदूषण खराब होत आहे, त्याच्यामुळे ज्या लोकांना परेशानी निर्माण करावी लागून झाली, जे काही प्रदूषण खराब होऊन राहिलं आहे हे इतकं घाणेरडा आहे की हा प्रॉब्लेम जर शॉर्ट आउट नाही झाला आणि सॉल्व नाही झाला तर खूप हानी होऊ शकते लोकांना। नाही सर, ही तक्रार म्हणजे एक छोटी तक्रार नाही आहे, ह्या हे जो याचा जाळण्याचा प्रदूषण आहे हा कम से कम 3-4 गावामध्ये होत आहे आणि पर्टिक्युलर लोकांना असं वाटतं की हा काय कोणी जाळलं असेल तर एका दिवसाचा राहील, तर दुसऱ्या दिवशी कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही, कोणाला असं वाटतं की 2 दिवसानंतर आला तर हा एखादी कोणी काही वस्तू जाळली असेल त्याच्या असेल, पण पर्टिक्युलर हे कोणाला माहितीच नाही की इतका सारा कचरा इथे अवेलेबल आहे बा। देणार आम्ही आज लगेच त्यांना देणार, माझ्या सांबारे सर धंतुली जोन यांच्यासोबत बोलणं झालं, आमचा जो चिचभवन मित्रमंडळचा ग्रुप आहे युवक काँग्रेसचा तिथेसुद्धा मी मेसेज टाकला आणि त्या मेसेजवर हेच लिहिलं की आम्ही अगोदर सर्वे करणार, आम्हाला ज्यावेळेस माहिती पडेल का हा वस्तू इथून उतून होऊन राहिला तिथून आम्ही धंतुली जोनचे जे सांबारे सर आहे यांना आम्ही निवेदन देणार आणि निवेदनाच्या माध्यमातून हे परेशानी सॉल्व करून मागणार। आम्ही लगेच आत्ता सांबारे सरांना इथून स्पॉटवरती कॉल करते, स्पॉटवर त्यांना बोलावते आणि हे दाखवते, पण आम्हाला हे 15 दिवसापासून जे आम्हाला प्रदूषण हानिकारक भेटून राहिलं आणि जे लोकांना परेशानी होऊन राहिली हे व्हायला नको, तुमचं म्हणणं बरोबर, आम्ही प्रशासनाला पण कळवते। आम्हाला लगेच इथे आता कळलं, अर्ध्या तासात आम्हाला हे पूर्ण दृश्य दिसलं, आता आम्ही नियमानुसार NMC पण कळवेल आणि जे सांबारे साहेब आहेत त्यांनासुद्धा स्पॉटवरती बोलावते आणि याची शहनिशा करायला लावते सर, कारण लोकांना खूप प्रॉब्लेम होऊन राहिला। माझं नाव अमर द्रोणाचार्य मेंढे, माझं राहणं चिचभवनला आहे, मी दक्षिण पश्चिम युवक काँग्रेसचा महासचिव आहे आणि जनतेच्या परेशानीसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। पुरे चिचभवन वर्ग आणि आमची युवक काँग्रेसची टीम ह्या कामासाठी 1 घंटा झाला आम्ही घुमत होतो आणि 1 घंट्यानंतर आम्हाला हे मैदान सापडलं आणि इथून निष्कर्ष लागला। आता आम्हाला तुम्ही तुमच्या माध्यमातून काही मदत करा, आम्ही प्रशासनाला निवेदन करतो, आम्ही रिक्वेस्ट करतो, अगोदर रिक्वेस्ट करील आम्ही, आणि या प्रकारच्या आमच्यासोबत व्हायला नको आणि लोकांना परेशानी व्हायला नको, हे आमचं एक निवेदन आहे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपुर।